शेतकरी असं खूप प्रश्न प्रलंबित होता. अनेक सरकार आली गेली, मात्र महायुतीच्या काळामध्ये हा प्रश्न मार्गी लागला. आज शेतकऱ्यांना जमीन वाटप देखील होत आहे, 7-12 नावावर केला जातोय. काय आनंद आणि काय समाधान? म्हणजे हा निर्णय होताना मला वाटतं आज मला पुन्हा एकदा या खंडकरी शेतकरी आणि चळवळीचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि आमचे वडील पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण झालं शहरात. ह्या प्रश्नामध्ये पुष्कळ राजकारण झालं, निवडणुका झाल्या. माधवराव गायकवाड आणि आवास योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना स्वतःचे घर नाही, कॉम्रेड माधवराव गायकवाड आणि आमच्या वडिलांची लोकसभेची ते एकामेकाविरुद्ध उभे राहिले होते खंडकरीचा प्रश्न. मनात तडूना ठेवता हा प्रश्न तडेल लागला. दोन्ही सभागृहाने एक त्याला मान्यता दिली. तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण साहेबांकडे मग जाऊन तत्कालीन विधान परिषदेचे सभापती नाना फरांदे साहेब होते, आपल्या ज्येष्ठ नेते सुभान पाटील वहाडणे होते, या सगळ्या लोकांनीच एकत्र येऊन त्या सगळ्या विषयाबद्दल अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. त्यामध्ये विजय मोहिते पाटलांचा उल्लेख केला पाहिजे. या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नातून आजचे फलद्रूप आपल्या दिवस जे आहेत. परंतु निर्णय झाला जमीन वाटपाचा, परंतु ते वर्ग 2 झाल्या होत्या आणि मागे सरकारमध्ये फक्त लोकांना नादी लावण्याचं काम झालं. पण आपण निर्णय केला आणि सगळ्यात महत्त्वाचं की खरं म्हणजे कायदा असा आहे की रेडी रेकणारचे 50%. आज प्रत्येक शेतकऱ्याला वर्गाई करताना 50 लाखापासून 1 कोटी रुपयापर्यंत खर्च आला असता. आपण मंत्रिमंडळापुढे जाऊन मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असते राजेश दादा आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सर्व सदस्यांना धन्यवाद द्यायचे. हा ऐतिहासिक निर्णय विनामूल्य भोपटा 2 करण्याचा निर्णय झाला. मला वाटतं माझ्या जीवनातला हा सगळ्यात आनंदाचा क्षण होता, एक स्वप्नपूर्तीचा आनंद होता. मागे 7-8 वर्ष महसूल मंत्री पद देखील आपल्या जिल्ह्याला होतं, मात्र केवळ श्रेय घ्यायला ते पुढं राहतात का? त्यांनी काय केलं असं वाटतं? त्या प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा निर्णय झाला त्याच्यामध्ये. खरं म्हणजे या खंडकरी चळवळीचा त्यांचा काही दुरान्वय संबंध नव्हता, म्हणून त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना नव्हतं. मला त्यांच्यावर काही टीका करायची नाही, पण त्या विषयाच्याबद्दल त्यांचं त्यांना हा प्रश्न मला वाटतं एक समाधान असला पाहिजे. किंवा मग शेतकऱ्यांचा रोष काय विखे पाडण्याच्या विरुद्ध राहायला पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे, मला नक्की माहीत नाही. परंतु त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आता आपण निर्णय केला आहे आणि आता शेतकऱ्याच्या नावावर त्यांच्या भोगवाट्याच्या जमिनी झाल्या, त्याच्यातच मला वाटतं खरं आपण आता आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं घटकांकडून नेगेटिव्ह सेट केला गेला असं आरोप आपल्याकडनं केला जातो, त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. नगर जिल्ह्यामध्ये आता विधानसभेला काय परिस्थिती राहील आणि कशा युतीच्या जागा निवडून येतील असं विश्वास आहे? जो नॅरेटिव्ह नकारात्मक पद्धतीने सेट झाला होता लोकसभेला, अनेक त्याला कनोरे आहे, त्याच्या सविस्तर मी त्याबद्दल बोलेल. परंतु गेले 2 वर्ष काँग्रेस पक्ष आणि त्या विषयामध्ये काम करत होतं आणि त्यामध्ये बाहेरूनही त्यांना मदत मिळाली. हे काही स्थानिक लोकांची कल्पनाशक्तीच्या पलीकडेच आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या. हा एक काही म्हणजे मला वाटतं ही कॉन्स्पिरसी गेले 1.5 वर्ष सुरू होती आणि मग मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये त्या नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये त्यांना मदत झाली, लोकांची दिशाभूल करण्यामध्ये मदत झाली, बुद्धिभेद सामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्यामध्ये त्यांना यश आलं. त्याचं यश आहे, यांच्या कर्तृत्वाचं यश नाही आहे. तर दुर्दैवानं पराभव झाला. मला वाटतं विधानसभेला या नॅरेटिव्ह त्यांनी दिलेल्या नॅरेटिव्हचा तर काही उपयोग होणार नाही. जनतेला त्यांची चूक कळलेली आहे आणि ज्या भ्रमात आता महाविकास आघाडीचे नेते वावरतात त्यांचा भ्रम या राज्यातली जनता विधानसभेला दूर केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्या मनात. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी निधी आहे, मात्र पुण्यातील विभाजित ज्या जमीन आहे त्या संदर्भात निधी उपलब्ध होत नाही, यावर फार टिप्पणी केली आहे. कुठल्या जमीन? सर्वोच्च पुण्यातल्या विभाजित जमिनी त्यासाठी निधी नाही. असं आहे की 2 विषय वेगळे आहेत. आता त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्यापर्यंत आला नाही,
आता तो विषय महसूल विभागाच्या संदर्भात आहे की नगरविकासाच्या नगरविकास महापालिकेच्या संदर्भातला आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही आपले मत व्यक्त केले असेल निश्चितपणे त्याचा आधार आपण करू. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बाई आणि त्या विरोधकांनी ती सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला, सुरूच होऊ नये म्हणून प्रयत्न केला. कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार फक्त फेसबुकवर होतं, त्यांचे नेते गायब होते, मंत्री गायब होते. आता जर आम्ही 19 तारखेला ज्यावेळी रक्षाबंधन आहे त्यावेळी राज्यातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिले हप्ते जमा होणार आहे. मला वाटतं प्रत्यक्ष कृतीने आम्ही त्यांना होतो जाणार. सिंगापूर विधानसभेसाठी त्यांच्यासाठी परत काय नाही, आधी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. कारण इतकी आम्ही अगदी सिम्प्लिफाय केलेली आहे, परंतु तरी पण आता ही जी समिती नेमलेली आहे आता तालुक्यांच्या पातळीवर किंवा मान्य तहसीलदार आहेत त्यांनासुद्धा ज्या ज्या अशा त्रुटी सापडतील किंवा या योजनेपासून कोण वंचित राहिलेलं आहे, त्यांचे काय वंचित राहिलेले आहेत, त्याची अडचण काय आहे, ह्या सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. कोणीही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारनं अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. श्रीरामपूर विधानसभेसाठी शिंदेगड देखील आग्रही आहे, भाजप देखील जागेसाठी मागणी करणार नाही. आता शेवटी महायुतीला जागा आहे, महायुतीच्या जागा वाटपामध्ये आता आमचे नेते मंडळी निर्णय करतील. शिर्डीतही अनेक जण इच्छुक आहेत. असं की इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही, इच्छेला बोल नसतं. त्यामुळे आता प्रत्येकाने इच्छा व्यक्त करायला आपण काय सांगू शकतो असं आहे की परंतु असं महायुतीच्या महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा येणार आहे हा विश्वास आता लोकांना वाटायला लागला. म्हणून आता या निवडणुकीत उभा राहण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या.